माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते सन्माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात. आपले उमेदवार निलयजी लंके जे आपल्या सर्वांचे अंतःकरणातील आणि मनातील उमेदवार आहेत, त्यांनी सुरुवातच 19 दिवसाची स्वाभिमान जनयात्रा काढली आणि या यात्रेच्या समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदजी पवार साहेब, युवासेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून दिले, इथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय भूषण सिंहजी होळकर, आमदार रोहितजी पवार, आमदार माजी आमदार दादा उकळंकर, आमदार सुनीलजी शिंदे, राहुलजी जगताप, अंकुजी काकडे, विक्रम राठोड, घनश्यामजी शेलार, बाबासाहेब बोस, उपस्थित असले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही तरी 13 तारखेपर्यंत ठोकट होती आपल्याला अजून करायची. ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि मी सांगितलं का 1971-72 सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे. एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल एवढा मोठा जनसमुदाय आहे. थेटपर्यंत दिसत तिथपर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना, माझ्या मते 360 व्होल्ट असतं, 250, 360, आता 2000 व्होल्टचा करंट तुम्हाला दिसतोय. उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होत, आमदार खरा तो पार करतो पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही बाबा. आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी, पण मला त्यांचं काय कौड बंगाल कळलं नाही या गड्यानं साहेब मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे, साध्या कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो, धडपडणार आहे, जीवाचं राम करणार आहे, जीवाला जीव देणार आहे. जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे, योग्य. याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची, भीती वाटायची तिला सुद्धा, तो तिकडून सरकून द्यायचा. अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं, त्याला गोंधळायचं, त्याचं खाल्लं का नाही तू, औषध पाणी झालं का नाही पाहायचं, हे निलेश लंकेच करून जाणं हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही. आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोटं नाहीये, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. गणित तसा राकट आहे. आता एकंदर 19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झाले, मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथं पाण्यानं आंघोळ केली, घरी लगेच सकाळी तयार, परत फ्रेश, पहाटे 3 ला झोपले तरी 6 ला फ्रेश घरी, काय एक दैवी ताकद असा अशा प्रकारे ताकद देते ते. परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅली चालला होत्या, हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली निलेश लंकेच्या साहेबांनी, पाय बरोबर ना, पाय साहेबांनी दाखवतो
जेव्हा लागलंय त्याला खरंय पण याला लागलं मग त्या दुसऱ्या मोटरसायकलच सायलेन्सर 50 फूट लांबून पडलं म्हणजे धडक देणं सोपं नाही हे कळलं असतं याची धडक एवढी जोरदार असते आपल्याला आता ती धडक असेल ना ते सायलेन्सर असं उडवत पार पडलं मी काय जास्त वेळ घेतोय आपल्याला परत पण बोलायचंच आहे पवार साहेबांना बोलायचंय करून मी एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी सांगतो तुम्ही महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे तुमच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे तुम्हाला या लिफ्टात सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडं ते काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगतो का मी फिरतोय महाराष्ट्रावर फिरतोय एका एका दिवसात दोन दोन तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय इकडे करतोय तिकडे करतोय मग इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का ते आमच्या भागातच तिकडे फिरतात आम्ही म्हणत असतो कनोली मनोली कनकापूर दाड चनेगाव हसनापूर चाला दौरा द्यायचा म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोध पक्ष नेते होते एवढं शिकत फिरत होते आता एवढं कसं फिरतोय आता तुम्ही परपक्क उचलून टाकलेलं मला दिसतं भाषण काय करताय ते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शन मध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला काय नाही हे काय कारण पवार साहेब बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे का आमच्या या कर्तृत्वान दिवट्या सुपुत्रांना काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं त्याचा विचार करत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले अजून मी एकदाच फक्त बोललो होतो का ही श्रीमंत च्या विरुद्ध गरीबाची लढाई आहे एवढंच बोललो त्याचं काही बोललो नव्हतं तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्वान मुलावर आता आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो तुमचा सोशल नेटवर्कचा आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार दोन उमेदवार आहे आमच्या विनोद लंके तर दुसरे उमेदवार आहे सुजय विखे पाटील त्यांच्यावरच लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांवर आरोप माझ्यावर आरोप म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरचे आरोप चर्चा झाले परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्न जर मांडले तरी त्याला उत्तर देतो आम्ही द्यायला काही अडचण नाही परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके सुजय विखे आणि आपले लंके याच्यावर चर्चा करा कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे माझ्यावर आरोप केला एका संस्थेला काय राजकीय आश्रय दिला आमक तरुण कम केला मी राजकीय आश्रय दिला ते तर आता तुरुंगात जाऊन बसले याला का राजकीय आश्रय म्हणायचं का चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो परंतु यांनी मात्र प्रवरा यांची पतसंस्था त्याचे मंत्री महोदय स्वतः मंत्री महोदय हे जी प्रमोटर त्यांची ती पतसंस्था त्या पतसंस्थेनं इथं रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली काय घोटाळे घातले मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठेवी द्या आणि त्यात असंही वाक्य आहे त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी एका महसूल मंत्र्यावर कारवाई करावं शासनानं हे सुद्धा सांगितलं सध्याच्या महसूल मंत्र्यांचं बोलतो म्हणजे यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहित नाही मी चालवायला घेतलं बरं चाललंय राहुरी कारखान्यात चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही काय बोलू ही इथे रावसाहेब पटवर्धन संस्था चालवायला घेतली तिचं वाटोळ करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या
आणि आणखी खूप प्रश्न आहे. ही निवडणूक होऊ द्या, नंतर दोन चार महिने चालणारच कार्यक्रम आम्ही मागू शकत नाही उठवल्या. परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांना आरोप होता आमच्या त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आम्ही मानतोय की तो हडाचा कार्यकर्ता आहे, लोकांकरता तळमळीनं काम करणार आहे. तुमच्या पूर्ण तुमच्या चिरंजीवनी काम केलं काय, कुठे होते पाच वर्ष, काय केलं मतदारसंघाकरता, कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे, या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी भर घातली, मदत केली, तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्त सांगतो मी, काही उत्तर नाही त्यांच्या, काही उत्तर नाही. ते दिल्लीला जाऊन काय करत होते माहित नाही, म्हणजे हजार मारण्याचा कार्यक्रम करत असतील याच्या काही गंभीरता काही केलं असं मी सुचत नाही. आपल्याला मी या निमित्त सांगेन की अनेक प्रश्न असे आहेत ते मी पाहतोय. मी आपल्याला विनंती या निमित्त करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जेव्हा भावाचा कार्यकर्ता निघतो, हडाचा कार्यकर्ता निघतो, कर्तृत्वान कार्यकर्ता निघतो, तो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची आमची आणि जनतेची आहे. निलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आपण तुमच्या सगळ्यांची आहे, ती आपण उचलली पाहिजे. निवडून येणार म्हणून चालणार नाही तर पुन्हा धन दांडग्यांचंच कायम कायमच धनदांडे हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं असं होऊ देता कामाने खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे. या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, घटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचंय म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही. अनेक गोष्टी आहेत, रोज नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत, खोट्या केसेस दाखल होत आहेत. गायीच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यांना थोडा मुरुम उचलला तो विरोधी पार्टीचा असताना 1,50,000 दंड होतो त्याला, तुम्हाला माहिती मी महसूल मंत्री होतो, त्यांनी प्रश्न कधी उपस्थित केले का महसूल मंत्र्यांनी काय काम केलं असं केले सांगू ना की तुम्ही काय केलं आणि काय केलं होऊनच जाणार आहे कार्यक्रम ते काही सांगतो ना. 1,50,000 दंड गरीब शेतकऱ्यांना केली, सगळे उभे करणार आहे तुमच्याकडून, कशी दहशत निर्माण केली, त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे, ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय. ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा. राहत्याची दहशत सांगितली निलेश लंके यांनी, ती सुद्धा मोडून काढणार आहे. पण तुमची आमची साथ, तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये. तुम्ही निलेश लंके यांना प्रचंड मताने विजयी करा, विसरंती घेऊन विजयी करा. आपण सगळा हा संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू याची ग्वाही देतो. आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिकारी विजय करा एवढंच आवाहन करतो आणि माझ्या दोषातून संपव. धन्यवाद. त्यानंतर आपले माननीय शिवशंकरजी राजे यांचा आमच्या वाढदिवस.